शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। देश में लॉकडाउन के दौरान केंद्र सरकार की ओर से देश के गरीब और जरूरतमंद जनता के लिए मुफ्त में राशन देने की घोषणा की है, मगर नागपुर शहर के राशन दुकान के मालिक इन लोगों का मजाक उड़ा रहे हैं। कहीं पैसों से राशन दिया जा रहा है तो कहीं राशन कार्ड को शुरू करने के लिए पैसे वसूले जा रहे हैं। ऐसा ही एक मामला दक्षिण नागपुर के बीडीपेट परिसर में महालक्ष्मी अनाज बाजार में सामने आया था। परिसर के लोगों ने इनबीसीएन को बताया कि दुकान मालक ने उन्हें राशन कार्ड को बनाने के लिए 6 से 1 साल लगने का बताया है। माझी समस्या ही है कि मी यांना माझं राशन कार्ड जे आहे ते 6 ते 7 महिन्यापासून बंद होतं। मी अनेकदा यांना तक्रार केली आहे, यांच्याकडे येऊन बरेचदा परत गेलेला, यांनी मला 6 महिने 7 महिने झाल्यावर सुद्धा त्यांनी मला हा कार्ड सुरू करून दिलेला नाही आहे। त्याच्यामुळं मी एकदा यांना मी फोन केला सिद्धूजी कोमाजवार, तर त्यांनी मला 1 तासात तो कार्ड रिन्यू करून दिला। हा फरक मला दिसला याच्यामध्ये, याचाच अर्थ हे लोक ते कस्टमरला फिरवतात, त्रास देतात, पैशाची मागणी वगैरे करण्यात नाही। इस बात की जानकारी मिलते ही दक्षिण नागपुर शिवसेना की ओर से इस दुकान में धावा बोला गया, मगर दुकान मालक को शायद लोगों के आने की बात पता चली हो, इसलिए वो दुकान बंद कर बाहर निकल गया। सेना के कार्यकर्ता दीपक पोहनकर ने बताया कि इस दुकान से लोगों से विविध सुविधा के लिए पैसे वसूले जाने की जानकारी मिली है। जय महाराष्ट्र, आज आम्ही आलो इथे एक राशन च्या दुकानावरती। गेल्या काही दिवसापासून कोरोना काळात आम्ही कंटिन्यू राशनसाठी राशनच्या दुकानात जाऊ जाऊ सर्वांना सांगत आहे की यावेळेस कोरोनाची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमुळे लोकांचे खूप प्रचंड हाल सुरू आहे। त्यामध्ये कंट्रोलधारक लिंक करण्यासाठी 6 महिने लागतात, 1 वर्ष लागतात, काही काही ठिकाणी पैसे लागतात, कार्ड बनवण्यासाठी 500-800 रुपये असे चार्जेस करत आहेत। कोरोनामध्ये पहिलेच भयंकर स्थिती उद्भवलेली आहे आणि लोकांजवळ पैसा नाही, खूपशा गोष्टीचा अभाव आहे। ह्या सर्व असल्या कारणावरी तरी लोकांना म्हणजे लोकांसोबत एक प्रकारचा अन्याय होऊन राहिलेला आहे, कारण लिंक करण्याचे पैसे लागत नाही। नवीन कार्डही जर बनवण्याचं म्हणजे बनवलं गेलं तुम्ही तर नवीन कार्ड बनवतानाही त्याच्यावर 100 रुपयाच्या वरती खर्च लागत नाही। तरीही प्रत्येक ठिकाणी पूर्ण दक्षिण नागपुरामध्ये जिथे जिथे आम्ही एवढे निवेदन दिले, निवेदन देऊन सुद्धा अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा हा काही जे कार्यक्रम हा सुरू आहे हा थांबत नाही आहे आणि असल्या प्रकारे हा जनतेसोबत लुटीचा कार्यक्रम सुरू आहे। आता आम्ही नेहमी प्रत्येक ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, आता इथे येऊन आम्ही समजवलं, प्रयत्न केलेला आहे। यानंतर जर अशा पद्धतीची कारवाई जर कंटिन्यू सुरू राहिली तर यानंतर आता आम्ही शिवसेनाकडून भव्य आंदोलन करू, मग जे झालं ते आम्ही पाहू काय होईल ते, पण आता यासाठी आम्हाला आंदोलन करू आणि रस्त्यावर उतरू आम्ही। त्याला कसं आहे की तुम्ही लिंक करायला 27 दिवसाचा कालावधी लागतो, जर तुम्ही सरळ ऑफिसला गेले तर ते 1-2-4 दिवसातही होऊ शकतं, इतकं 6 महिने 7 महिने लागत नाही आणि पैशाचा तर विषयच नाही। पण कसं आहे की हे राशन कार्डवाले एवढे पैसे त्याच्यावर चार्ज करून राहिले, गरीब लोकांना लुटण्याचं काम करून राहिले।